नमस्कार, मी प्रांजल। आपण पाहतात PM न्यूज मराठी। बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। खोपोलीच्या खंडाळा घाटात महाभयंकर अपघात होता होता राहिला। 64 लहान विद्यार्थ्यांचे वाचले प्राण। 8 दिवसांपूर्वी याच ठिकाणी ट्रक खाली कोसळून एकाचा गेला होता जीव। खोपोलीच्या खंडाळा घाटात शिंग्रवा मंदिराच्या वरच्या बाजूने एका शाळेच्या ट्रीपची बस ब्रेकफेल झाल्यामुळे तीव्र उतार व वळणावर एका झाडाला व रेलिंगला अडकून थांबल्यामुळे बसमधील 64 विद्यार्थी व त्यांचे 6 शिक्षक बाल बचावले आहेत। घटना 6 जानेवारी दुपारी 1:30 दरम्यानची आहे। डोंबिवलीच्या चरू बामा विद्यालयाची लहान मुलांची ट्रीप कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन खंडाळा घाटातून खोपोलीच्या गगनगिरी आश्रमात येत असताना शिंग्रवा मंदिराच्या वरच्या भागातील रस्त्यावरील खिंडीतून वळणदार व तीव्र उतारावर या बसचे ब्रेक फेल झाले आणि या सर्वांचे नशीब बलत्तर म्हणा किंवा एकविरा व गगनगिरींचा आशीर्वाद म्हणा, ती बस रस्त्यालगत असणाऱ्या झाडाला व रेलिंगला अडकून थांबली व सर्वांचे जीव वाचले। 8 दिवसापूर्वी याच वळणावरून एक ट्रक असाच खाली पडून भीषण अपघात झाला। यात ट्रकचा चक्काचूर झाला होता तर एकाचा जीव गेला होता। अपघाताची घटना समजताच पोलीस निरीक्षक शिरीष पवार त्यांच्या टीमसह IRB पेट्रोलिंग डेल्टा फोर्स येथे पोचले तर अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे गुरुना साटील गट त्यांच्या टीमसह तिथे पोचले। सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या वाहनांचा बंदोबस्त करून ॲम्ब्युलन्सद्वारे खोपोलीच्या गगनगिरी मठात सोडण्यात आल्याचे समजत आहे। दुपारी 1:30 सुमारास खंडाळ्याहून खोपोलीकडे निघालेली बस एकविरा मातेच्या दर्शन घेऊन निघालेले विद्यार्थी खोपोलीकडे येत असताना रॉंग साईडने शिंग्रोबाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या खिंडीतून खाली येत असताना बसचा ब्रेक फेल झाला आणि बस त्या दरीमध्ये कोसळत असताना त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी रेलिंग आणि झाडामुळे अडली गेली आणि सुदैवानं या एवढ्या मोठ्या भीषण अपघातात एकाही विद्यार्थी किंवा त्यातील एकाही प्रवाशाला कोणतीही हानी झाली नाही, कोणीही जखमी झाले नाही। त्या ठिकाणी सर्व खोपोलीतील पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स आहे, IRB पेट्रोलिंग आहे, देवदूत यंत्रणा आहे, बोरघाट पोलीस आहेत, आपल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असे सर्वजण त्या ठिकाणी आम्ही गेलो। त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना रेस्क्यू केलं आणि त्या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आणलेलं आहे। आता या ठिकाणी सर्व मुलं सुरक्षित आहेत। विद्यार्थ्यांची संख्या एकूण 64 होती आणि त्यामधील शिक्षक आणि बसमधील कर्मचारी असे अजून 8 जण होते। अशा रीतीने 72 लोकांना या ठिकाणी सुरक्षित आम्ही आणून सोडलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट PM न्यूज मराठी, खोपोली।